पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या एंट्री बार बारमधले काही व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाले. त्यानंतर मात्र आता एक्साईज डिपार्टमेंटनं कारवाई केली. या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरनं काही जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि एक्साईजनं हे बार जो आहे तो सील केलेला आहे, याचा परवाना जो आहे तो रद्द केलेला आहे. मात्र आज पुणे महानगरपालिकेची कारवाई जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. पुणे महानगरपालिकेनं या ठिकाणी कारवाईचा बडगा जो आहे तो घेतलेला आहे. कारवाई या ठिकाणी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहेत. काही नागरिक आहेत आपल्यासोबत, काय सांगाल? पालिकेची कारवाई होतीये, कायद्याची कारवाई जरी असली तरी अजून आम्हाला नोटीस मिळाली नाही आणि जागा आमची सगळी लिगली आहे. काही असेल ते सगळं शासनाप्रमाणे जे होते आम्ही त्यांना सगळ्यांना सहकार्य करतोय. तसं आम्ही काही अडवायला इथं आलेलो नाही, आम्ही वेगळ्या कामासाठी आलो होतो, पण जे काही असेल त्यांनी रिक्षा त्यांना करू देत, आमची काही त्याला हरकत. पण जो काही प्रकार आता ह्या बारमध्ये घडलेला आहे या संदर्भात तुम्ही पोलिसांना मदत करणार आहात का? त्या कारण त्यांची कार मदत करतो आणि पोलिसांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे, कारण आपण जागा भाडेतत्वावर दिली होती त्याच्यामुळे मालकाचा याच्यात काही संबंध येत नाही. कारण आपण जागा भाडे दिल्यानंतर ना आपल्यालाही जायची परमिशन नसते, त्या क्लॉजमध्येच लिहिलेलं असतं की मालकाचा हस्तक्षेप नको. तर मी वर्षानुवर्ष जागा भाडेने आणि त्यांनी दीडदोन नंतर गेले, आम्हाला माझे सगळे झोपलेले होते. तर 100 मीटरवरती पोलीस स्टेशन पण आहे, जागा ऑन रोडवरती आहे. जर आवाज आला असता ते माहिती नाही पार्टीचं काय झालं ज्या लोकांनी ते केलं ते, पण सहकार्य केलं ती लोकही आम्ही सगळेजण स्वतः गेलो, स्वतः सगळं आम्ही त्यांना सहकार्य केलेलं. आपण आता एकूणच पालिकेची तुम्ही म्हणताय नोटीस नाहीये, मात्र आता पालिका कारवाई करायला आलेली आहे. एक्साईजनं तो जो काय परवाना होता त्यांचा तो रद्द केलेला आहे. या संदर्भात ज्याला भाडेतत्व दिलं त्यांनी नियम तोडला म्हणजे एक नंतर त्यांनी चालू ठेवलेला आहे, त्याच्यामुळे ती चूक आहेच आहे. त्यामुळे त्यांनी त्याला सामोरं जावं, त्याला आम्ही सगळ्यांना सहकार्य करतोय. आणि परवाना रद्द करायची बातमी जरी आली असेल तरी आता छानबीन चालू आहे, त्याच्यामध्ये एक एक गोष्टी जेव्हा बाहेर येतील तेव्हा कळतील, कारण मालकाला आम्हाला काही माहितीच नाही. आमची मुलं त्याच वयाची आहे, वर्षाखाली हॉटेल आम्ही स्वतः चालवत होतो. आतापर्यंत इथे असं कुठलाही गैरव्यवहार झालेला नाहीये. ही जी बातमी झाली ही सॅटर्डे नाईटची, ही दुसऱ्या दिवशी आम्हाला 3-3:30 कळते. त्याच्यानंतर आम्हाला हे सगळं कळतं की अरे इथे असं चाललेलं आहे. पोलिसांचा जो काही हे आहे त्याच्याला आम्ही पूर्ण सहभाग करतो आणि पोलिसही आम्हाला व्यवस्थित सहकार्य करतात. या जागेचे मालक आहात तुम्ही. एकूणच आता इतक्या वर्ष झालं तुम्ही म्हणताय की या ठिकाणी चालू होतं, मात्र असा कुठलाही प्रकार घडला नाही. मात्र हा प्रकार घडल्यानंतर ना पालिका जागे झाली असं वाटतं? नाही, अपकर्स होणारच ना. हे जे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे याची 6 निषेध करणारच पोलीस आणि ती चालूच आहे आता. परंतु आमच्याकडे आम्ही जे हॉटेल संतोष कामठे, सतीश कामठे, सचिन कामठेच्या मालकीचं आहे त्याच्याकडे आमचे पूर्ण सगळे लायसन्स वगैरे आहेत, सगळी कागदपत्रे आम्ही पूर्ण स्ट्रॉंग आहोत. पालिकेनं चुकीच्या पद्धतीनं कारवाईचा त्याच्यानंतर जर पुढे काही झालं असेल तर पालिकेनं पालिकेची कारवाई करावी, आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत सगळ्या गोष्टींचं. आपण पाहतोय की पालिका या ठिकाणी कारवाईला पोहोचली होती, मात्र ही जागा ज्यांच्या मालकीची आहे त्यांनी ते या ठिकाणी आले. खर तर कुठलीही नोटीस आम्हाला या बाबतीत दिलेली नाही आणि त्यानंतर देखील पालिका कारवाई करते. मात्र हा जो काही सर्व प्रकार सॅटर्डे नाईटचा जो काही प्रकार झाला या प्रकरणानंतर पोलीस कारवाई करताना दिसत आहेत आणि पोलिसांना संपूर्ण सहकार्य जे आहे ते आमचं असणार आहे असं देखील जे जागा मालक जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? पालिका कारवाई करते, तुम्ही मात्र त्याला विरोध करता. नाही, पालिका कारवाई त्यांचं काय आहे आता? निघत सगळं हे काय असं अनधिकृत काय नाहीये त्याच्या, ते सांगणार आणि काल केलंय सगळं की बाबा आमचं खाली जागा 500 स्क्वेअर फूटचं साठेल होत आणि वर ते लिगल नाहीये, पण जो सांगतो त्यांनीच ते चालून वर चालू केलं, ते तुला चाललं का? आणि आता आम्हाला त्यांनी भाडे सगळे कागदपत्र येत आमचे, आम्हाला भाडं दिलं नाही म्हणून त्यांनी स्वतः सही सकट दिलं की बाबा मी 3 महिने भाडं दिलं नाही, मी आता ही चावी देतो, 3 महिन्यांनी तुम्हाला दिलं की मी परत येतो. सगळे चेक आम्हाला रिटर्न आले, त्याच्यापेक्षा 38 केस आहे. तो आम्हाला धमके देतो एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या, तो 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो आत्ता काढतोय. त्यांचं लिगल नाहीये, त्यांचं हेच त्यांनी केलंय आजपर्यंत 30 वर्षात. एक ते रोनाल म्हणून काय नाव पण त्याचं मला सांगता येत नाही आणि 30 वर्ष हॉटेल चालतं एवढीस सुद्धा काही एक कंप्लेंट नाहीये हॉटेलची आणि हे कसं घडण बरं? हे घडवून आणले आणि जे चालू होत होते ते सुद्धा सगळे हजर झाले, त्यांच्यात काही दोष असतात ते गेले असते ना इकडं तिकडं.
हे घडवून आणलंय सगळं. एकूणच ते जागा मालक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं जे आहे ते घडवून आणलेलं आहे. एकूणच ही जागा जी आहे ती आमच्या मालकीची आहे. या संदर्भात आम्ही भाडे करार देखील केलेला आहे. भाडे तत्वावरती ही जागा चालवायला दिली होती. गेले अनेक वर्ष या ठिकाणी हॉटेल चालतंय, मात्र हॉटेलच्या माध्यमातून हा जो काही प्रकार जो घडलेला आहे तो चुकीच्या पद्धतीनं घडवून आणल्याचं देखील त्यांनी म्हटलं. सोनाली भालेसिंग, पोलीस नामांकन.